different methods for different marketing purposes. Promotion strategy aims at finding the appropriate market for products or services, utilizing all aspects of the promotion, such as advertising and discounts, used to promote the products or services to a particular market. A strong set of promotional strategies can help promotion the company in a favorable light with not only current customers, but new ones as well. Promotion strategies ahead, for attracting new customers, साठी आपण marketing असेल, advertising असेल, तर त्या करत असतो. तर काही कंपनी आहेत तर ते नंबर ऑफ वेज यूज करतात, किंवा काही कंपनी ज्या आहेत तर त्या स्पेसिफिक मेथडवर फॉर्म राहतात आणि एकाच मेथडने प्रमोशन करत असतात. आता डेव्हलपिंग इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन प्रोग्राम्स, त्याच्यामध्ये अँड इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन प्रोग्राम प्लॅन्स युजेस दिस सेम thematic message in different types of promotions. The idea behind the message remains consistent whether consumers see a magazine ad or a company's web page. An integrated marketing communication plan may leverage its multiple promotion sources. A print ad might direct customers to enter a contest or sign up for personalized saving on a website. Product packaging could play a role in an integrated marketing communication plan as well. This is often seen with reward programs that allow consumers to earn points through purchases and participation in an online community. Integrated marketing communication program madhe jar bagayla gelo tar अट्रॅक्टिव्ह किंवा थिमॅटिक मेसेजेस जे आहेत तर ते डेव्हलप केले जातात आणि त्याच्यातून प्रमोशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल, आपण काही टॅगलाईन्स असतील किंवा जिंगल्स आहेत तर त्या ऐकतो. मॅकडोनल्डची आय एम लव्हिंग इट, ठीक आहे, किंवा किटकॅटची गिव्ह मी अ ब्रेक असेल, किंवा अमूल द टेस्ट ऑफ इंडिया. तर हे मेसेजेस जे आहेत तर ते त्यांनी कुठल्याही मीडियम मधून केले, म्हणजे प्रिंट मीडिया असेल, टेलिव्हिजन मीडियम आहे, त्याच्यातून जरी केले तरी त्यांचा मेसेज एकच असतो. किंवा त्यांच्या वेबसाईटवर जरी गेला तरी तो मेसेज चेंज होत नाही, ठीक आहे. तर हे आहे आय एम सी प्रोग्राम. त्याच्यामध्ये आपण स्टेप्स बघणार आहोत. पहिली आहे आयडेंटिफाय डिफरंट मार्केटिंग कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये कंटेंट मार्केटिंग, कंटेंट कॅन बी मेड अवेलेबल ऑनलाईन थ्रू ब्लॉगिंग, प्रीमियम कंटेंट मार्केटिंग ऑटोमेशन अँड डायनॅमिक वेबसाईट. डायनॅमिक वेबसाईट कंटेंट टू हेल्प द पोटेन्शियल बायर्स कनेक्ट अँड लर्न मोर अबाउट द फर्म इवन बिफोर दे स्टार्ट द सेल्स प्रोसेस. कंटेंट मार्केटिंगमध्ये की ब्लॉग्स असतील, कंपनीचे ब्लॉग्स असतात, किंवा प्रीमियम कंटेंट जर असेल तर ते पेपरमध्ये किंवा मॅगझिनमध्ये प्रिंट करतात, किंवा मार्केटिंग ऑटोमेशनमध्ये कंपनीमध्ये जर काही त्यांनी प्रमोशन केलं असेल किंवा काही न्यूज असेल तर त्याचं पेपरमध्ये न्यूज दिली जाते, किंवा वेबसाईट असेल. तर हे कंटेंट मार्केटिंग आहे. त्याच्यानंतर आहे ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंग गेट्स द मेसेज अँड ब्रँड इन फ्रंट ऑफ पीपल हु मोस्ट लाईकली विल बाय द प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. ॲडव्हर्टायझिंग केल्या जातात की ज्यांना ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस जे आहेत तर त्या परचेस करायचे असतात, किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोचवायची असते. त्याच्यानंतर आहे सेल्स प्रमोशन. इन्सेंटिव्ह इफ यूज करेक्टली कॅन डेफिनेटली हेल्प टू accelerate the sales process. Bonus offers, special discount, trial offers, हे काय आहेत, सेल्स प्रमोशनल इव्हेंट आहेत. की आपण जर डॉमिनोज जरी कन्सिडर केलं तरी ते सेल्स प्रमोशन त्यांचं एव्हरी वेनसडे ला त्यांचा पिझ्झावर डिस्काउंट ऑफर असतात, ठीक आहे. तर हे काय आहे, प्रमोशनल, सेल्स प्रमोशनल इव्हेंट आहेत. तर किंवा
एका स्पेसिफिक ड्युरेशनमध्ये एखाद्या ब्रँडवर डिस्काउंट ऑफर असतात, म्हणजे दिवाळीमध्ये पण असतील, किंवा पीटर इंग्लंडचं जर कन्सिडर करायला गेलं, किंवा कॉटन किंग सारखं म्हणजे क्लोथ्समध्ये जर बघायला गेलं त्या ब्रँडमध्ये, तर बाय वन गेट वन फ्री किंवा बाय टू गेट वन फ्री ह्या सारख्या ऑफर्स ज्या आहेत, तर ह्या सेल्स प्रमोशन ऑफर आहेत. किंवा डिस्काउंट जर असतील 40% ऑफ, 30% ऑफ, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सोशल मीडिया. सोशल मीडिया हा ओपन डोअर आहे, त्या ह्याच्यामध्ये एक अवेअरनेस डेव्हलप करू शकतो त्या प्रोडक्ट सर्व्हिसेस बद्दल. दुसरं आहे की त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन स्पेसिफिकेशन किंवा त्याचं युटिलायझेशन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर त्याच्याबद्दल व्हिडिओज तयार केले जातात. ते प्रोडक्ट्स नेट सॉरी कुठल्या कुठल्या मीडियमवर अवेलेबल होऊ शकतात इझिली, याची पण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. नेक्स्ट स्टेप आहे डेव्हलप अ मार्केटिंग कम्युनिकेशन प्लॅन. मार्केटिंग कम्युनिकेशन प्लॅन शुड फोक मार्केटर शुड फोकस द मार्केटिंग कम्युनिकेशन टू सपोर्ट द ओव्हरऑल सेल्स अँड मार्केटिंग मिशन. द मार्केटिंग कम्युनिकेशन एफर्ट्स नीड टू अलाइन विथ ऑल ऑल ऑफ मार्केटिंग अँड सेल्स प्रोग्राम टू इन्श्युअर दॅट द मेसेजिंग इज कन्सिस्टंट अक्रॉस चॅनल्स. मार्केटर्स हॅव टू कीप इन माइंड दॅट दे आर डिलिव्हरिंग द राईट कंटेंट ॲट द राईट प्लेस अँड ॲट द राईट टाइम. मेसेज नीड टू बी फोकस ऑन द बायर्स पर्सोना ऑर आयडियल कस्टमर सेगमेंट टू हेल्प द मेसेज रिसोनेट अँड पुल देम थ्रू द बाईंग प्रोसेस. तर मार्केटिंग कम्युनिकेशन प्लॅन प्रॉपरली डेव्हलप केला गेला पाहिजे, कारण राईट कस्टमर पर्यंत राईट कंटेंट राईट टायमिंग ला पोहोचायला हवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण समजा मार्केटिंग यंगस्टर्ससाठी आहे, तर ओल्ड पर्सनना कन्व्हिन्स करून किंवा त्यांच्यापर्यंत प्रोडक्टची इन्फॉर्मेशन नेऊन उपयोगच नाही आहे काही, ठीक आहे. तुमचा वेळ पैसा आणि मेहनत तिन्ही वाया जाणार आहे. म्हणजे तुम्हाला जे टार्गेटेड कस्टमर आहे त्यांच्यापर्यंत प्रॉपर वेने आणि प्रॉपर टायमिंगला ते मेसेज गेले पाहिजेत. समजा जर दिवाळी ऑफरचे जर ऍडव्हर्टायझिंग करताय किंवा दिवाळी ऑफर बद्दल जर तुम्ही सांगताय, तर ते दिवाळीच्या आधी सांगितलं पाहिजे आणि ते ज्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवायचा त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचला पाहिजे वेळेत. दिवाळी संपल्यानंतर दिवाळी ऑफरचे मेसेज जर पोहोचणार असतील तर उपयोग नाही आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे अंडरस्टँड द कस्टमर डिसिजन मेकिंग प्रोसेस. द कस्टमर प्रोडक्ट्स कसे परचेस करतात, त्यांची डिसिजन मेकिंग प्रोसेस कशी आहे, तर ती समजून घेतली पाहिजे. मग काही कस्टमर जे आहेत तर ते प्राईस सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे प्राइस मध्ये खूप जास्त अनालाइज करतात की एखादं प्रोडक्ट 10 रुपयाला असतं तितक्याच ग्रॅमचं, म्हणजे 100 ग्रॅमचं जर समजा चहाचं पॅकेट असेल तर ते जर समजा 10 रुपयाला मिळणार असेल आणि दुसऱ्या कंपनीचं 12 रुपयाला मिळणार असेल तर ते 10 रुपयावाले परचेस करणार, ठीक आहे. त्याच्यानंतर काही जण ऑफर वर बघणार आहेत की 1 किलोचं जर एखादं पॅकेट परचेस केलं आणि त्याच्यासोबत 200 ग्रॅमचं दुसरं पॅकेट किंवा अजून एखादी वस्तू जी आहे तर ती फ्री मिळणार आहे, ठीक आहे. किंवा बल्कमध्ये परचेस केल्यानंतर म्हणजे ऍट अ टाइम 10 पॅकेट्स परचेस केल्यानंतर तुम्हाला काहीतरी डिस्काउंट मिळणार आहे. ही कन्झ्युमरची डिसिजन मेकिंग स्टाईल खूप वेगळी असते, तर ती अनालाइज केली जाते. किंवा काही प्रोडक्ट्स हाय प्राइस आहे म्हणजे ब्रँडेड आहेत किंवा त्याला जास्त क्वालिटी आहे, अशा पद्धतीने पण परचेस केले जातात. आपण टाईप्स बघितले त्याच्यामध्ये आधीच्या पॉइंट्समध्ये. याच्यामध्ये पर्टिक्युलर सिच्युएशन कन्सिडर करायला गेलं डिसिजन मेकिंगच्या, तर दे रेकग्नाइज प्रॉब्लेम, दे सर्च फॉर इन्फॉर्मेशन, दे आयडेंटिफाय प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस दॅट कॅन सॉल्व द प्रॉब्लेम, दे चूज विच अल्टरनेटिव्ह दे विल बाय, दे ॲक्सेस द आफ्टर द सेल्स एक्सपिरियन्स. आता रेकग्नाइज द प्रॉब्लेम मध्ये एखादा प्रोडक्ट जर तुम्ही सजेस्ट करत असाल तर त्याच्या मध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात, तर ते रेकग्नाइज केले जातात. म्हणजे गॅरंटी असेल तर मग
समजा 6 महिन्याची गॅरंटी असेल, मग त्या 6 महिन्याच्या गॅरंटी असलेल्या प्रॉडक्टमध्ये किती अमाऊंट पर्यंत इन्व्हेस्ट केले जाऊ शकतात. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन सर्च केले जाते. हल्ली आपण इंटरनेटवर कुठलंही प्रॉडक्ट परचेस करायच्या आधी सर्च करतो, त्याची इन्फॉर्मेशन घेतो. त्याच्यानंतर आहे की प्रॉडक्ट मध्ये किंवा त्या सर्व्हिसेस मध्ये जर प्रॉब्लेम आला असेल तर ते कसे सॉल्व्ह केले गेले पाहिजेत, कंप्लेंट प्रोसेस काय आहे. किंवा दुसरं आहे की अल्टरनेटिव्ह आहेत तर नंबर ऑफ प्रोडक्ट, नंबर ऑफ ऑप्शन्स अवेलेबल असतात, मग त्याच्यातला बेस्ट ऑप्शन जो आहे तर तो सिलेक्ट केला जातो. मग त्याच्यासाठी आपण कस्टमर रिव्ह्यूज बघतो, त्यांचा आफ्टर सेल्स एक्सपिरियन्स असेल तर तो सुद्धा बघतो की त्यांचा प्रोडक्टचा मेंटेनन्स असेल किंवा रिपेअरिंग असेल तर ते इझिली अवेलेबल असलं पाहिजे. ही थर्ड स्टेप झाली. फोर्थ आहे इम्प्लिमेंट युअर मार्केटिंग कम्युनिकेशन प्लॅन. मार्केटर्स मस्ट क्रिएट कस्टमर फोकस मार्केटिंग कम्युनिकेशन मिक्स दॅट educates and bonds with the customers and prospects in a way that favorably differentiate their company as one that can best satisfy the needs. They must choose the communication method that most effectively reach your audience and present an integrated, seamless and consistent message. This will help separate the marketer from the rest and engage his prospects and customer at various levels of the buying cycle. Ata communication program planning je kele ki message kiwa advertising method je ahe tar ta implement karna म्हणजे त्या एक्झिक्यूट करणं की टेलिव्हिजनवर ॲडव्हर्टाइजमेंट्स येतात, बॅनर असतील, इलेक्ट्रॉनिक मीडियम यूज करून इन्फॉर्मेशन किंवा मार्केटिंग केलं असेल, इव्हेंट्स ऑर्गनाईज केले असतील, तर त्याच्या थ्रू कस्टमरला एंगेज करणं किंवा प्रॉस्पेक्ट कस्टमरला इझिली अप्रोच करणं इझी होऊन जातं. त्या याच्यामध्ये काही क्रायटेरिया आहेत. पहिलं आहे कव्हरेज. कव्हरेज इज द प्रमोशन ऑफ द ऑडियन्स रिच बाय ईच कम्युनिकेशन ऑप्शन well as how much overlap exists among communication option. In other words, to what extent do the different communication options reach the desired target market and the same or different consumers making up the market. The unique aspect of coverage is inherent communication ability to a marketing communication option as suggested by the second criteria, contribution. If there is some overlap in communication options, marketers must decide how to design their communication program to fact that consumers may already have some communication effects in memory prior to exposure to any particular communication option. The communication option communication medium म्हणून जी इन्फॉर्मेशन दिली जाते तर ती ओव्हरलॅप होऊ शकते. म्हणजे वेगवेगळ्या मीडियम मधून इन्फॉर्मेशन येत असते, मग त्याच्यामध्ये व्हॅरिएशन असू शकतात कस्टमरच्या एक्सपिरियन्समुळे. तर किंवा कुठल्या कुठल्या मीडियम किंवा क्रायटेरिया जे आहेत तर ते कॉन्ट्रीब्युट करतात, सिलेक्ट केले जातात आपण डिस्ट्रीब्युशन मीडियम मध्ये, दॅट इज कव्हरेज. नेक्स्ट आहे कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन इज इनहेरिटंट ability to marketing communication to create the distinct response and communication effects from consumers in the absence of exposure to any other communication option. In other words, contribution describes the main effect of marketing communication option in terms of how it affects consumers' processing of a communication and the resulting outcome. Marketing communication can play many different roles like building awareness, enhancing image, eliciting responses, inducing sales, and contribution of any marketing communication option will depend on how well it plays the role. Contribution jar apan consider karayla gelo tar marketing किंवा
ॲडव्हर्टायझिंग मिडियम जे आहे किंवा कम्युनिकेशनचा किती इम्पॅक्ट आहे किंवा किती रिझल्ट आपल्याला बघायला मिळतं की मार्केटिंग केलंय किंवा ॲडव्हर्टाइजमेंट आलेत किंवा पोहोचत आहेत, तर त्याच्यानंतर कन्झ्युमर तुमच्यापर्यंत त्याच्या इन्क्वायरी किती करतोय किंवा त्याचे प्रोडक्ट किती सेल आउट व्हायला लागले, तर हे आहे कॉन्ट्रीब्युशन त्या कम्युनिकेशनचं. त्याच्यानंतर आहे कॉमनलिटी. The entire marketing communication program must focus on creating a consistent and cohesive brand image as it determines the ease with which the consumer can recall existing associations and responses and how easily additional associations can be formed. Commonality is the extent to common information conveyed by different communication options. Marketers must design the different communication elements and combine them so that they work effectively to create an effective brand image. ह्याच्यामध्ये ब्रँड इमेज जी आहे तर ती कोहेसिव्ह आणि कन्सिस्टंट राहिली पाहिजे. तर त्याच्यासाठी वेगवेगळे मिडियम जे आहेत मार्केटिंगचे, कम्युनिकेशनच्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत, तर त्या चेंज झाल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये व्हॅरिएशन असायला हवं. कॉम्प्लिमेंटरी. This describes the extent to which different associations and linkages are emphasized across communication options. The ideal marketing communication program should ensure the communication options are chosen mutually compensatory and they create the desired consumer knowledge structure. Complementary mein the, free samples astat tar kiwa trial basis var आपण प्रोडक्ट्स जे प्रोव्हाइड करतो तर ते कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स असतात. म्हणजे काही नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांच्याच एखाद्या प्रोडक्ट सोबत ते फ्री सॅचेट डिस्ट्रीब्युट केले जातात किंवा पेपरला सुद्धा त्याचे सॅचेट जे आहेत तर ते कॉम्प्लिमेंटरी दिले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कन्फर्मॅबिलिटी. इट रेफर्स टू द एक्सटेंट दॅट द मार्केटिंग कम्युनिकेशन ऑप्शन इज रिबस्ट अँड इफेक्टिव्ह फॉर डिफरंट ग्रुप ऑफ कन्झ्युमर्स. द कन्फर्मॅबिलिटी मस्ट बी ऑप्टेन इन टर्म ऑफ कम्युनिकेशन चॅनल यूज एज वेल एज कस्टमर टू होम इट इज मीन. कम्युनिकेशन मार्केटिंग कम्युनिकेशन जे केलं जात आहे तर ते आणि प्रोडक्ट चे फीचर्स किंवा त्याचं युटिलायझेशन असेल तर ह्याच्यामध्ये डिफरन्स असता कामाने. म्हणजे जर आपण कन्सिडर करतो की डॉमिनोजची डिलिव्हरी सिस्टीम त्यांनी 30 मिनिट्स डिलिव्हरी असं ते मध्यंतरी केलं होतं, तर 30 मिनिट्स मध्ये खरंच डिलिव्हरी आली नाही तरी ते पिझ्झा फ्री देत होते. म्हणजे हे कन्फर्मॅबिलिटी आहे. त्याच्यानंतर आहे 6 कॉस्ट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर टू जज द इफेक्टिव्हनेस ऑफ द कम्युनिकेशन प्रोग्राम. आता किती कॉस्ट इन्व्हेस्ट केल्यानंतर किती रिटर्न्स किंवा किती सेल होतंय, तर हे इझी पॅरामीटर आणि खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे IMC चं इफेक्टिव्हनेस कॅल्क्युलेट करण्यासाठी. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे लिव्हरेजिंग सेकंडरी ब्रँड असोसिएशन टू बिल्ड ब्रँड इक्विटी. कंपनीज, कंट्री, चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन, को ब्रँडिंग, कॅरेक्टर्स, इव्हेंट्स. द लिव्हरेजिंग ऑफ सेकंडरी ब्रँड असोसिएशन ऑफ रिलेटेड ब्रँड असोसिएशन इज वन ऑफ वेज ऑफ बिल्डिंग ब्रँड इक्विटी. ब्रँड मे बी लिंक विथ अदर एंटिटीज विच हॅव देअर ओन नॉलेज स्ट्रक्चर इन द माइंड ऑफ कन्झ्युमर्स. ड्यू टू सच लिंकेजेस कस्टमर अज्युम्स दॅट सम ऑफ असोसिएशन्स ऑर रिस्पॉन्सेस दॅट आर
पिकलर टू वन ब्रँड मे ऑल्सो बी रिलेटेड इन सम वे टू द अदर. इफेक्टिवली ब्रँड बोरोज सम ब्रँड नॉलेज फ्रॉम अदर ब्रँड्स अँड डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ असोसिएशन्स इट रिलेट्स टू दी अदर ब्रँड्स. दस द इनडायरेक्ट अप्रोच टू बिल्डिंग ब्रँड इक्विटी इज थ्रू लिव्हरेजिंग द सेकंडरी ब्रँड असोसिएशन्स. आता सेकंडरी ब्रँड असोसिएशन्सचं जर बघायला झालं तर किंवा लिव्हरेजिंग कन्सिडर करायचं झालं तर कस्टमरच्या माइंडमध्ये त्या ब्रँडबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह इमेज असतात, गुडविल क्रिएट झालेलं असतं. तर त्याच्यामुळे त्यांचं जे असोसिएशन आहे, जर एखादी ब्रँडेड कंपनी एखाद्या कंपनीशी टाईप करत असेल, असोसिएट करत असेल, तर त्याच्याकडे बघण्याचा आउटकम जो आहे, व्ह्यू जो आहे, तर तो पॉझिटिव्ह असतो. द ब्रँड असोसिएशन दॅट आर रिलेटेड टू द सोर्स फॅक्टर्स, पहिलं आहे कंपनी. ब्रँडिंग स्ट्रॅटेजीज आर अन इम्पॉर्टंट डिटर्मिनंट ऑफ दी स्ट्रेंथ ऑफ असोसिएशन फ्रॉम दी ब्रँड टू दी कंपनी अँड एनी अदर एक्झिस्टिंग ब्रँड. दी थ्री मेन ब्रँडिंग ऑप्शन्स दॅट एक्झिस्ट फॉर न्यू प्रोडक्ट आर एज फॉलो: क्रिएट अ न्यू ब्रँड, मॉडिफाय द एक्झिस्टिंग ब्रँड, कंबाईन द एक्झिस्टिंग अँड दी न्यू ब्रँड. आता पहिलं आहे क्रिएट न्यू ब्रँड. असोसिएट केल्यानंतर आता असोसिएशनमध्ये आपण कन्सिडर करूया, जॉईंट व्हेंचर कन्सिडर करूया हिरो आणि होंडाच. तर त्यांनी नवीन ब्रँड जो आहे तर तो तयार केला होता, म्हणजे इट क्रिएट्स न्यू ब्रँड. त्याच्यानंतर काही प्रोडक्ट्स जे आहेत तर ते काय करतात, मॉडिफाय दी एक्झिस्टिंग ब्रँड. फक्त टेक्नॉलॉजी यूज करतात आणि एक्झिस्टिंग ब्रँडमध्ये मॉडिफिकेशन करतात. आणि थर्ड पॉइंट जो आहे ती की कंबाईन केलं जातं टेक्नॉलॉजी, म्हणजे जसं हिरो होंडाने केलं होतं की एकाची मॅनेजमेंट टेक्निक यूज केली होती आणि एकाची मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक यूज केली होती आणि नवीन ब्रँड क्रिएट केला होता. नेक्स्ट आहे कंट्री ऑफ ओरिजिन. बिसाइड द कंपनी दॅट मॅन्युफॅक्चर्स अ प्रोडक्ट दॅट कंट्री ऑर जॉग्राफिक लोकेशन फ्रॉम विच इट ओरिजिनेट्स मे ऑल्सो बी लिंक टू दी ब्रँड अँड जनरेट सेकंडरी असोसिएशन. मेनी कंट्रीज आर पॉप्युलर फॉर देअर एक्सपर्टाईज इन व्हेरियस प्रोडक्ट्स आर एरियाज ऑर क्रिएट अन इमेज इन अ पर्टिक्युलर वे. दी वर्ल्ड हॅज बिकम कल्चरल बजार वेअर कन्झ्युमर्स अँड पिक अँड चूज ब्रँड्स ओरिजिनेटिंग इन डिफरंट कंट्रीज बेस्ड ऑन देअर बिलीव अबाउट द क्वालिटी ऑफ सर्टन फ्रॉम टाइप्स ऑफ प्रोडक्ट फ्रॉम सर्टन कंट्रीज. आता कंट्रीज ओरिजिन जर कन्सिडर करायला गेलो आपण, तर जॉग्राफिक किंवा एखाद्या कंट्रीचं काहीतरी ओरिजिन असतं, एक स्पेसिफिकेशन असतं. तर आता आपण वर्ल्ड वाईड जरी बघायला गेलो तरी मँगो मध्ये पॉप्युलॅरिटी बघितलं तर तो रत्नागिरी आणि देवगड हापूस, म्हणजे अल्फन्सो मँगो किंवा कॅश्यूज, ठीक आहे, तर हे खूप जास्त फेमस आहे. म्हणजे इकडचे जे प्रोडक्ट्स बनवलेले असणार आहेत तर ते क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत, त्याची टेस्ट जी आहे तर ती खूप चांगली असणार आहे, हेच कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, तेच इथे स्वीटचं पण त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय. तर म्हणजे असं प्रत्येक कंट्रीचं किंवा प्रत्येक रिजनचं काहीतरी स्पेसिफिकेशन आहे. म्हणजे आपण वाईन मध्ये सुद्धा किंवा म्हणजे लिकर मध्ये पण कन्सिडर करतो की वाईन जर परचेस करायची असेल तर ती इथलीच असायला हवी, एक्सेट्रा. ठीक आहे, हे झाले स्पेसिफिकेशन त्या त्या कंट्रीचे किंवा त्या स्पेसिफिक रिजनचे, की त्याच्यामुळे तिथले प्रोडक्ट सेल आउट केले जातात, त्याला तितका इम्पॉर्टन्स येतो. त्याच्यानंतर आहे चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन इज वन ऑफ इम्पॉर्टंट इलिमेंट इन द मार्केटिंग मिक्स.
इट प्लेज अ की रोल इन मार्केटिंग एंड सेल्स मैनेजमेंट ऑफ अ कंपनी. डिस्ट्रीब्यूशन चैनल आर रिक्वायर्ड एज द कंपनी बाय देमसेल्व्स कैन नॉट डिरेक्टली रीच एंड सेल द प्रोडक्ट्स टू देयर मिलियंस ऑफ कंज्यूमर्स. डिस्ट्रीब्यूशन चॅनलचा पण इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण डिस्ट्रीब्यूशन चॅनल जर डेव्हलप झालं नसेल व्यवस्थित तर त्या रिजनमध्ये त्या कन्झ्युमर पर्यंत ते प्रोडक्ट पोहोचणार नाहीत. जर ते व्यवस्थित डेव्हलप झालं असेल तर ते प्रोडक्ट्स इझिली पोहोचू शकतात. त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युशन चॅनल सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये डिलिव्हरी ऑफ सॅटिस्फॅक्शन अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तर इम्पॉर्टंट फॅक्टर्स बघतात. पहिलं आहे की प्रोडक्ट्स जे आहेत तर ते व्यवस्थित डिलिव्हर झाले पाहिजेत, त्याला डॅमेजेस असता कामा नयेत, किंवा ते पेरिशेबल गुड्स असतील तर तरी सुद्धा ते फ्रेश असतानाच पोहोचायला पाहिजेत, शिडे झाल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर पोहोचून उपयोग नाही. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जर बघितलं तर लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह होत आहे, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वेगळं आहे. म्हणजे आपण रुरल सेगमेंट जर बघायला गेलं तर प्रोडक्ट्स जे आहेत तर ते लेस क्वांटिटी मध्ये परचेस केले जातात, मग तिथे त्या पद्धतीने ते अवेलेबल करून दिले पाहिजेत. त्याच्यानंतर आहे व्हॅल्यू ऍडिशन. व्हॅल्यू ऍडिशन मध्ये ट्रान्सपोर्टेशन, वेअर हाऊसिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट एक्सेट्रा हे फंक्शन प्रॉपरली झाले पाहिजेत, कारण त्याचा जसं मगाशी म्हटलं की त्याची गुड्सची डिलिव्हरी जी आहे तर ती राईट प्लेस, राईट क्वांटिटी आणि राईट टाइमला झाली पाहिजे. कस्टमरने जेवढी ऑर्डर केली आहे तेवढे प्रोडक्ट्स त्याला त्या वेळेला मिळायला हवेत. आता एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करूया, एखाद्या कस्टमरने समजा 10 युनिट्स मागितले असतील एखाद्या प्रोडक्टचे, तर ते वेळेत त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजेतच. पण समजा मॅन्युफॅक्चररने 10 युनिट द्यायचेत म्हणून 10 युनिट पाठवले, त्याच्यातला एखादा डॅमेज झाला तर त्या एंड युजर पर्यंत तेवढे म्हणजे 10 च्या 10 युनिट मिळणार आहेत का ऍज पर देअर हिज ऑर्डर? तर नाही मिळणार. म्हणून एक्स्ट्रा प्रोडक्ट्स जे आहेत तर ते त्यांच्यासोबत पाठवून देतात की एखाद दुसरं प्रोडक्ट डॅमेज झालं तर कस्टमर पर्यंत व्यवस्थित 10 च्या 10 ऍज पर देअर ऑर्डर प्रोडक्ट मिळायला पाहिजेत. त्याच्यानंतर आहे कम्युनिकेशन. की डिस्ट्रीब्युशन चॅनल आणि कम्युनिकेशन कस्टमर यांच्यामध्ये कम्युनिकेशन मेंटेन राहिलं पाहिजे, म्हणजे प्रोड्युसर आणि कस्टमर मध्ये की ते कशा थ्रू डेव्हलप होणार आहे. मग त्याच्यामध्ये प्रमोशनल इव्हेंट्स असतील, मार्केटिंग असेल, मग त्याच्यामध्ये इनडायरेक्ट सॉरी डायरेक्ट मार्केटिंग किंवा ऍडव्हर्टाइजमेंट आहे, तर हे कम्युनिकेशन मीडियम असू शकतं त्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत तर त्याच्यामुळे सुद्धा कॉन्ट्रीब्युट करू शकतात. मग त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, एजंट्स आहेत, ब्रोकर्स आहेत, की त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेट होते, की म्हणजे ह्या लोकांना काम मिळतात आणि त्याचा प्रॉफिट शेअर मिळतो. त्याच्यानंतर आहे इफिशियन्सी. आपल्या इथे नंबर ऑफ पर्सन आहेत की जे इफिशियंट असतात, मार्केटिंग मध्ये असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असतील, तर ते ऍज अ सोर्स म्हणून यूज केले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे फायनान्सिंग. फायनान्सिंग मध्ये इंटरमिडिएट जे आहेत तर ते गुड्स जे आहेत तर ते स्टॉक करून किंवा डिमांड करून प्रॉपरली मॅनेज करू शकतात, कारण त्यांची खूप जास्त इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट मध्ये असून ते प्रोडक्ट वेअरहाऊस मध्ये पडून राहिले तर त्याचा पण उपयोग होत नाही. पण लिफो आणि फिफो बघतो, लास्ट इन फर्स्ट आउट, फर्स्ट इन फर्स्ट आउट, तर ही सुद्धा सिस्टीम इन्व्हेंटरी मॅनेजमेंटची ते डेव्हलप करतात. त्याच्यानुसार फायनान्शियल स्ट्रॅटेजीज त्यांच्या ठरलेल्या असतात. आता नेक्स्ट पॉइंट आपण बघतो ब्रँड असोसिएशन दॅट आर रिलेटेड टू पीपल, प्लेस अँड थिंग्स. पहिलं आहे को ब्रँडिंग. थ्रू अ ब्रँड एक्सटेन्शन स्ट्रॅटेजी अ न्यू प्रोडक्ट कॅन बी लिंक टू अन एक्झिस्टिंग कॉर्पोरेट ऑर अ फॅमिली ब्रँड
that has its own set of associations, and existing brand can also leverage associations by linking itself with the other brands from the same or different company. Co-branding, which is also called as brand bundling or brand alliance, occurs when two or more existing brands are combined into a joint product or marketed together in the same manner. Co-branding मध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रोडक्ट जे आहेत तर ते कंबाईन करून त्यांचं मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग केलं जातं, किंवा दोन वेगवेगळे प्रोडक्ट्स जे आहेत वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट्स तर ते एकत्र करून त्यांचं ब्रँडिंग केलं जातं. आता को ब्रँडिंगचं जर एक्झाम्पल आपण कन्सिडर करायला गेलो तर अमूलचं ॲडव्हर्टायझमेंट जेव्हा केल्या जातात तर त्या इंडिव्हिज्युअल पण केल्या जातात. म्हणजे अमूल बटरची वेगळी केली जाते, अमूल मिल्कची वेगळी केली जाते, अमूल बटर मिल्कची वेगळी केली जाते. पण को ब्रँडिंग मध्ये जर बघायला गेलं तर अमूलचे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत तर त्याची सुद्धा एकत्र ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते. ठीक आहे, तर हे आहे को ब्रँडिंग. दुसरं आहे कॅरेक्टर्स थ्रू लायसन्सिंग. लायसन्सिंग क्रिएट्स कॉन्ट्रॅक्च्युअल अग्रीमेंट वेअर बाय द फर्म्स कॅन यूज द लोगोज, कॅरेक्टर्स एक्सेट्रा ऑफ अदर ब्रँड इन ऑर्डर टू मार्केट देअर ओन ब्रँड फॉर सम फिक्स्ड फी. इट इज रेंटिंग ऑफ अदर ब्रँड टू कॉन्ट्रीब्यूट टू द ब्रँड इक्विटी ऑफ इट्स ओन प्रोडक्ट. It is a shortcut means of developing brand equity. Entertainment licensing has become a big business in recent years. Successful licensors include movie titles and logos like Harry Potter, Transformers, Spider-Man, comic strips characters and various other cartoon characters. The काही characters जे आहेत म्हणजे आपण असं कन्सिडर करू शकतो की कॉपीराइटेड असतील किंवा पेटंट असलेल्या गोष्टी ज्या आहेत, मग लोगो असतील किंवा कार्टून कॅरेक्टर्स आहेत, तर ते यूज करून त्या ब्रँड ब्रँडच्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये किंवा ब्रँडच्या पॅकेजिंगसाठी यूज केले जातात. मग हॅरी पॉटरचे कॅरेक्टर यूज करून काही प्रॉडक्ट्सचं ऍडव्हर्टाइजमेंट केलं जातं, किंवा डिझनीचं मिकी माऊस यूज करून त्याचं ऍडव्हर्टायझिंग केलं जातं. मग कॉर्नफ्लेक्सच्या एका प्रॉडक्टवर मिकी माऊस चॉकोजच्या चॉकोज म्हणून प्रॉडक्ट आहे कॉर्नफ्लेक्सचं, तर त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी ते कार्टून कॅरेक्टर यूज करतात मिकी माऊसचं. ठीक आहे, किंवा अमूल बटरची ऍड करताना पण मध्यंतरी टॉम अँड जेरीची कॅरेक्टर यूज केलं होतं अॅनिमेशन मध्ये. मग हे लायसन्सिंग असतं की त्यांना त्याच्यासाठी पे करावं लागतं त्या स्पेसिफिक ड्युरेशनसाठी. आणि थर्ड आहे इव्हेंट. दे हॅव देअर ओन सेट ऑफ असोसिएशन्स that may become linked to sponsoring branding under certain conditions. Sponsored events can contribute to brand equity by becoming associated to the brand and improving brand awareness. Adding new associations, improving the strength and favorability and uniqueness of existing association, the main mean by which an event can transfer associations is credibility. A brand may seem more likable or trustworthy by virtue of it being linked to an event. आता इव्हेंट जर कन्सिडर करायला गेले तर इव्हेंट स्पॉन्सरशिप आपण बघतो की काही इव्हेंट्स जे आहेत तर ते स्पॉन्सर केले जातात त्या त्या कंपनीकडून, की जेणेकरून त्यांची ब्रँड इक्विटी जी आहे किंवा असोसिएशन जे आहे तर ते इम्प्रूव्ह होतं, ब्रँड अवेअरनेस होतो. जसं एक एक्झाम्पल आहे की पेप्सिको
नॅशनल फुटबॉल लीगचे आहे, तर त्याचे इव्हेंट्स किंवा मॅचेस स्पॉन्सर करते. किंवा आपल्याकडे क्रिकेटच्या मॅचेस सुद्धा पेप्सिको स्पॉन्सर करते बऱ्याचदा. किंवा टेलिव्हिजनवर आपण रियालिटी शो जेव्हा बघतो तर तेव्हा सुद्धा ते स्पॉन्सर्सची नावं घेतात. म्हणजे हे काय आहे, किंवा को पार्टनर्स असतील तर त्यांची सुद्धा नावं घेतात. हे म्हणजे स्पॉन्सरशिप ऑफ इव्हेंट्स. ठीक आहे, आपलं युनिट संपलं इथेच. आपल्याला असाइनमेंट्स दिल्या जातील, त्या असाइनमेंट्स कंप्लीट करायच्या.